उभारिला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी धनी उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला जगी जाना मेला माता जगी जाना मेला माता जगी जाना मेला माता जगी जाना मेला माता देवा पैदल Thank you.
जगी जानविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी धनी दोही ठाई तुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याच काशी धनी पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताजी दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया ज्या कृपादाने कथेचा विस्तार प्रपादाने कथेचा विस्तार प्रपादाने कथेचा विस्तार त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास तुका माझे सद्गुरु दास तुका कृपाने कथे विस्तारो पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयाचे केले या स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदोनीय श्री चरण श्री गुरुचे नमस्कारोणे आता मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे यावर करे संतावर यावर करे संतावर करे वर करी संताचा वर करी संताचा वर करी संताचा मस्तक हे पायावरी वर करी संताचा वर करी संताचा वर करी संताचा रे मस्तक हे पायावरी वर करी संतांच्या उभारिला हात जगी जाणविले मात देव बैसले सिंहासने आल्या याच कासे धने विठ्ठल 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 वैशाख शुद्ध पंचमी या महान पर्व काळावर भगवान शंकराला तुम्ही कैलास भुवनामधून शिरूर ताजबंदी या परिसरातील धाकट्या वाडीमध्ये ज्यांचा जो संकल्प होता वैकुंठवासी तुकारामजी धुंडीबा कांडनगिरे शुद्ध संकल्प जीवनामध्ये करत जा बरं का आणि शुद्ध केलेला संकल्प भगवान परमात्मा तो सिद्धीला नेत असतो. ज्या महात्म्याने भगवान शंकरांची लिंग स्थापना आणि मंदिर आणि मंदिरांचा कलशारोहण हा केलेला संकल्प निवडलेली ही तिथी महान पर्वणीवर का आज आणि याच पर्वणीवर पण ते आज उपस्थित नाहीत ज्यांच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे ज्यांच्या कैलास गमनांच्या नंतर त्यांच्या सत्पुत्राने वडिलाने केलेला हा संकल्प सिद्धीस नेला बरं का असा पुत्र परिवार जगांच्या पाठीवर खूप कमी आहे. वडिलांनी मनोगत व्यक्त करावं आणि वडिलांच्या पश्चात पुत्राने ती सिद्धीला न्यावं याच्यापेक्षा काय भाग्य समजायचे घराण्यांचं. त्यानिमित्ताने आयोजित केलेला हा कार्यक्रम शिट्टी वाजू देऊ नका भैया आयोजित केलेला हा कार्यक्रम कार्यक्रमाला जमलेली सर्वस्व गुणीजन वादनाचार्य गायनाचार्य टाळकरी वृंद आमची बालमूर्ती जमलेला आमचा श्रोतावर्ग भगवान शंकरांच्या मूर्तीतुल्य आणि कांडनगिरी परिवार आई चॅनलच्या माध्यमामधून या कार्यक्रमाचा प्रसार करणारी आजची सेवा माझी बंधनात आहे. का बंधन ते म्हणाल काही पर्वणीला काही स्वरूप परच अभंग निवडावे लागतात म्हणून मी पारतंत्र्यातलो आहे. आता पंढरपूरमध्ये तुम्हाला कीर्तन आवडलं पण इथे आवडेल की नाहीये हे मला नाही कळत पण भगवान शंकरांच्या पदकमली मी विनंती करतो की भगवान बालकांनी बोललेला जो बोबडा बोले तो माता पित्याला गोड वाटतो
असंच माझा श्रोतावर्ग भगवान शंकरांची मूर्ती हा तुम्ही ज्ञानोबरीने तुम्हाला कमी नाही समजलं. प्रभू तुम्ही महिषांच्या मूर्ती केवळ मूर्ती म्हणतो तुम्ही भगवान शंकरांच्या मूर्ती आहात. पुढे एकदा तुमच्या पदकमली नम्र होऊन सेवेला मी सुरुवात करतो. जगद्गुरु तुकोबर आहे काही महत्वांचा मुद्दा जगांच्या पाठीवर संत महात्म्यांनी जगाला सांगण्यासाठी प्रयत्न केला तो मुद्दा असं आहे. आजच्या प्रसंगाला अनुसरून आज आपल्या इथे ज्यांनी भगवान शंकरांच्या प्राणप्रतिष्ठेचा लिंग स्थापनेचा आणि मंदिर उभारून कलश आरोहणाचा संकल्प केला वैकुंठवासी तुकारामजी धोंडीराम कांडनगिरे यांच्या पुत्रांना कोटी कोटी प्रणाम देतो. त्या बालाजीराव तुकारामजी कांडनगिरे वा भगवान शंकर तुम्हाला आयुष्यामध्ये कमी पडू देणार नाहीये. आणि खरंच सदैव ज्याच्या अंतकरणात आहे ते सदैवचा संकल्प भगवान कडेला नेतो. तुकोबार बोलतात मनाचे संकल्प पाहुवील सिद्धी जरी राही बुद्धी याचे पायी. आपल्या मनात केलेला जो चांगला संकल्प आहे तो सिद्धीला नेण्याचं काम भगवान परमात्मा करतो. याच माध्यमामधून भगवान परमात्मा त्यांच्या मनोकामना पूर्ण करो एवढी इच्छा भगवत चरणी शंकरांच्या चरणी व्यक्त करतो आणि कीर्तन रूपी सेवेला घेतलेल्या अभंगाकडे वळण्याचा प्रयत्न करतो. तुकोबारांनी समाजामध्ये हात वर केला जगामध्ये हात वर केला. आता हात वर करून तुकोबारीला काय सांगायचे म्हणा. साधू महात्मा खर तरी जगात सांगण्यासाठी येतो. जिथे समाजांचं हित होत नाही अनहित होतो. समाजाला अनहितापासून काढतो आणि हित देऊन हितांच्या मार्गावर समाजाला आणतो. जगांच्या पाठीवर असा एकच वर्ग आहे तो म्हणजे संत महात्म्यांचा. तो वर्ग स्वातंत्र्य आहे. तो वर्ग स्वातंत्र्य आहे ज्या रसांचा भोग भोगतो तो वर्ग त्या रसाशी स्वातंत्र्य आहे आणि त्या आनंदाशी तो तदाकार झालेला आहे. आपण जो आनंद भोगतो जो आनंद जेणेकरून ज्या भगवंताकडून आपल्याला मिळतो तो जगात वाटण्यासाठी तत्पर असा जो एकच वर्ग आहे तो म्हणजे संत महात्म्याचा. आणि संत महात्मा जगांच्या कल्याणासाठी वैकुंठ स्थान सोडून इथपर्यंत येतो. जगाच्या कल्याण संतांचा विभूती जगाच्या कल्याण संतांचा विभूती जगाच्या कल्याण संतांचा विभूती जगाच्या कल्याण संतांचा विभूती एकच वर्ग जगांच्या पाठीवर. महाराज विश्व देवाने निर्माण केलं पण विश्वांच्या उद्धाराची काळजी देवाने नाही घेतलं. बारकाने चिंतन करा तुम्ही किती शास्त्र काढा संतांनी देवाकडे वशिका लावावं आणि मग देवानी जगांचा उद्धार करावं क्वचित जीवांचा. देव उद्धारासाठी समर्थ नाहीये पण उद्धारासाठी संत समर्थ आहेत असा एकच वर्ग संत महात्मा जगांच्या कल्याणा संतांच्या विभूती दे कष्ट विते परोपकारे. कोणी आपल्यावर उपकार केला त्याच्यासाठीच उपकार करावं हे माणस संत महात्म्याचं नाहीये. बरं का अपपर भाव ज्याच्या अंतकरणातला विसरलेला आहे आणि व्यापक भाव ज्याच्या अंतकरणामध्ये प्रवर्त आहे तोच महात्मा जगांच्या कल्याणासाठी कार्यरत असतो. बर का महाराज नाही बर का
संत जगांच्या कल्याणा संतांचे विभूती नाहीतर तुकोबारीला म्हणता आला असतो चोपदार महाराज जगाच्या कल्याणा महाराजांच्या विभूती असं जर म्हटलं असतं त्याच्यामध्ये मग गादीवरल्याचा नंबर लागला असता बहुतेक पण तुकोबारीला कळालं पुढे चालून हे काय करतील पुढे चालून हे 4-2 वर्षाच्या नंतर काय करतील कळालं म्हणून तुकोबारीने संत नावांच्या शब्दांचा वापर केला संत याचा असा अर्थ घ्या संत म्हणत असताना ज्याच्यातलं माझं आणि तुझं मावळलं पाहिजे ज्यांना विश्वच माझं वाटलं पाहिजे शत्रू मित्र याचा भेद ज्याच्या जीवनातला निरसन झाला पाहिजे दारिद्र्य श्रीमंत यातला भेद ज्याच्या अंतकरणाचा निवृत्त झाला असला पाहिजे पापी पुण्यवान याच्यातला भेद ज्याच्या अंतकरणाचा निरसन झाला पाहिजे आणि नवे नवे बहुतेक करून तरी संतांचा अवतार एवढ्यासाठीच आहे महाराज देवांचा दोन्हीचा अवतारच आहे पण दोन्ही अवतारामध्ये साम्य नाही बरं का एका अवताराला प्रार्थना करून आणावं लागतो तो भगवान आहे एका अवताराला प्रार्थना करावी लागते भक्तांनी करुणा भाकावी लागते मग तो जांभळ्या देत देत क्षीर सागरात जागा होतो आणि म्हणतो दृष्ट संकटाला मी जाणलेले काळजी करू नका येईन मी आश्वासन देतो बोलतो तुम्ही बोलताय ते कळतो मलाही पण त्याच्यामध्ये दोन भाग मग देवा तुम्ही आल्यानंतर काय करणार कदाचित त्यांनी सांगून टाकलं अवतारांच्या अगोदर परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या या युगामध्ये अधर्मांची वाढ होईल आणि धर्मांचा ऱ्हास होईल साधू महात्म्यावर मोठे दुर्जनांचे बंड पुकारले जातील त्या त्या काळामध्ये मी अवतार घेईन काळजी करू नका मी दृष्ट संकटाला जाणलेलं आहे असं भगवान म्हणत असतो बरं चला प्रार्थना केल्यानंतर काही कालावधीनंतर तो भगवान येतो आता भगवान आला की भगवान आल्यानंतर सगळ्याचाच उद्धार करतो कांडनगिरी महाराज मला असं सांगता येत नाहीये सगळ्यांचा जर उद्धार देव करत असेल तरीही साधना हा मेळ कथा कीर्तन प्रवचन हे माध्यम आज बंद झालं असतं कारण सगळे उद्धरले असते उद्धाराची चिंता आपल्याकडे शिल्लक राहिली नसते उद्योग करतो ते देव आल्यानंतर येतो कोणासाठी सज्जनासाठी येतो आणि दुर्जनांच्या संवारासाठी तरा कि पाया पाजी भक्तारा कि पाया पाजी भक्तारा कि पाया पाजी भक्तारा कि पाया पाजी भक्तारा प्रत्येकाचा उद्योग आहे बरं का महाराज उद्योगाशिवाय माणूस जीव जगतच नाही या मृत्यू लोकर उद्योग करावाच लागतो पण इथे आला तो देव शरीरधारी होऊन येतो अवतार घेऊन येतो पण त्यातले दोन कार्य
एक बाजूचं कार्य त्याचं नाही, एक बाजूने दुष्टांचा संहार करतो आणि भक्त महात्म्याला आपल्या पायापाशी राखतो, हे देवांचं कार्य आहे. आता दुर्जनी त्यांनीच निर्माण केले आणि सज्जनी त्यांनीच निर्माण केले, पण एकाची दया येते आणि एकांचं हनन करतो, हे देवातला अपपर भाव आहे. देव सज्जनाला आपलं म्हणतो, भक्ताला आपलं म्हणतो, पण आता संतांचं बघा तुम्ही, संतांचं देवापेक्षा काकणभर अधिक अंशांनी संत दयाघन आहेत. कदाचित बारकाईने जर चिंतन केलात, संतांनी शत्रूला सुष्ट बनवण्याचा प्रयत्न केला, शत्रूंचं हनन करावं असं संतांचं मत नाही. ज्यात दुर्बुद्धी आहे, दुर्गुण आहेत, दुर्गुणाने गांजलेला आहे, 1820 दारिद्र्य ज्याच्यामध्ये दुर्गुणाचं नांदायला लागलेलं आहे, एवढ्यातून निसटला तर पुन्हा त्याला मानवी जीवन नाही ना. हे संतांनी विचार केला आणि मग संतांचं प्रमाण आहे, जे का रंजले रंजले गांजले जे करंजले गांजले जे करंजले गांजले जे करंजले गांजले हो येतात. पण कार्य बघा दोघांचं, दोघांच्या कार्यामध्ये समत आहे का? देवांच्या कार्यामध्ये विषमता आहे आणि संतांच्या कार्यामध्ये समत आहे, त्याचं नाव संत आहे. केवढं नवल आहे, जे नितांत रंजलेले गांजलेले. साधू जर तुम्हाला ओळखायचा असेल, देव जर तुम्हाला शोधायचा असेल, तर दुसरीकडे शोधू नका. आता प्रमाण आहे संतांचं, जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जे जाणावा. ते भगवंताचं निज स्वरूप आहे, म्हणून संत ही भगवंताचं निज स्वरूप आहे. आणि संत हे जगांच्या कल्याणासाठी अवतीर्ण होतात म्हणण्यापेक्षा संत महात्म्याला येण्याचं स्वातंत्र्य आणि देवाला येण्याचं पारतंत्र्य. बरोबर आहे महाराज, देवाला येण्याचं पारतंत्र्य आणि संताला येण्याचं स्वातंत्र्य. संत येतात ते जगांच्या उद्धारासाठी येतात. दोघाचं स्थान वैकुंठ भुवन आहे. तुकोबार यांच्या उक्तीप्रमाणे जर बोलायला लागलं, तुकोबार इथून आणि तिथून आलो असं नाही म्हणत. महाराज कुठून आलो या जगारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो या जगारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो या जगारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो या जगारणाशी. हे बोलले जरूसी साज भावे वरदाया, साज भावे वरदाया, झाडू संताचे मार्ग आडराने भरिले जग, झाडू संताचे मार्ग आडराने भरिले जग. भावे
आम्हाला तुम्ही विचारलात, आम्ही 10-5 जणाला सांगितलं कुठून आलात महाराज, कोण गाव आपलं, छाती ठोकपणे सांगतो आम्ही, अजून उपाधी लावतो, काय परिचय आपला, शोकांतिक आहे महाराज आमच्या जीवनामध्ये, ह भ प नेमकं बोलू केंद्र सर मी। हरिभक्तीमध्ये परायण असला तर हरिभक्त म्हणा, थोडं कळायला वेळ लागतो बरं का, पटकन एका कीर्तनात बुवा नाही कळत। ह म्हणजे हरिमध्ये, प परायण त्याच्याशी एकरूपता ज्याची अंतकरणाची झालेले परायण, हरिभक्त परायण। पुढे विशेषण लावतो, ज्ञानोबा माऊली महाराज बोंबळी, मग दोन बोंबळे असल्यामुळे बोंबळी टाकलं तरी खपत नाही, पुढे सांगितलं मी केंद्रे साहेबांना बोंबळी बुजरूप करा चॅनलवर म्हणून। आता मला काय म्हणायचं आहे, तुमचे तुम्ही म्हणा पण मी संत नाहीये, ही उपाधी लागली। आमच्या गुरुवर्य महाराजाचा सुंदरसा खुलासा करून सांगायचे बरं का, वैकुंठवासी माझे निजधाम निवासी व्यंकट महाराज खुदावंतपूरकर, याला असं लावा, देवभक्तीमध्ये परायण नसला तर त्याला ह म्हणजे हरामखोर, हे पहिलं विशेषण आहे। भ म्हणजे कुठेतरी धाब्यावर भजे पळवण्यामध्ये पठाईत, प म्हणजे पठाईत, हाच बहुतेक त्याचा अर्थ निघाला जातो बरं का। पण तुकोबारायचं असं नाहीये, ही उपाधी तुकोबारीने लावून घेतली नाहीये, तुकोबारीला विचारलं कुठून आलात, आणि असा जो साधू महात्मा आहे तो जगाच्या कल्याणासाठी तत्पर आहे, तो राहतो वैकुंठामध्ये, आणि येणं हे त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे, यावं वाटलं त्यावेळेला येतात, म्हणून तुकोबाराय बोलतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण बोलिले जे ऋषी साच भागे वर्तावया। खरं वागण्याची दिशा संत महात्म्यांनी जगाला दाखवली, कारण वाईट वागत असताना समाज बुडायला लागला, दुःख व्हायला लागलं, दुःख तरी समाजाला नको वाटतं, मग ज्याला सुखापर्यंत पोहोचावं यांची इच्छा आहे ना, मग त्यांनी संतांच्या वचनावर विश्वास ठेवा, संत जे तुम्हाला स्थान दाखवतील त्या स्थानापर्यंत पोहोचण्याचा विचार करा, आणि नक्की मग तुमच्या जीवनातल्या अपेक्षा सर्व सुपुरे होतील। म्हणून जगद्गुरु तुकोबारीने अभंगाच्या माध्यमामध्ये पहिल्यांदा पहिल्या चरणामध्ये सांगितलं, उभारिला हात 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 सगी जाणवली मात जगी जाणवली मात देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी जयी गान देवा
मस्तकवरणी वर हात केला. वर हात करण्याचे एक कारण आहे बरं का. समाज अथांग आहे. अनेक समाजांच्या अंतकरणातल्या आगळ्या वेगळ्या भावना येतात. प्रत्येकाला एकच वस्तू हवी आहे असं नाहीये. अनेक बाजूच्या अपेक्षेमध्ये पछाडलेला हा समाज, समाजांच्या अंतकरणामध्ये असलेली अस्ताव्यस्त अवस्था हे जगद्गुरु तुकोबारींनी जाणली. संताशिवाय दुसऱ्याला कोणालाही कळत नाही जगामध्ये. ओळखलं जगद्गुरु तुकोबारींनी. अथांग दुःख सागरामध्ये बुडायला लागलेलं समाज ज्याला नितांत सुखांची गरज आहे. कोणाला दारिद्र्याची निवृत्ती करायचे, कोणाला पापांची निवृत्ती करायचे, कोणाला ज्ञानाची प्राप्ती करायचे, कोणाला सत्तेची प्राप्ती करायचे, कोणाला धनाची प्राप्ती करायचे, तर कोणाला संततीची प्राप्ती करायचे. या प्रत्येकाच्या भावना भिन्न भिन्न आहेत. प्रत्येकाच्या भावना जरी भिन्न असतील तर प्रत्येक भावनेच्या इच्छा पुरवणारं केंद्र मात्र एकच आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. हे जगाला नाही कळाला. नाही जर जगाला परमात्मा कळाला असता तर एवढ्या भानगडी आज तागायत आपल्या झाल्याच नसतील महाराज. या साधना म्हणून आपण निवडल्या सुखाची प्रत्येकाला अपेक्षा जीवनामध्ये. सुखांच्या अपेक्षेने आपण जीवन धावतोय पण सुख पदरात पडलंच असं कळत नाहीये. आयुष्याचे आयुष्य गेलं अनेक आपलं. तुकबारे बोलतात दुःख कोणाला जीवनामध्ये नको असं वाटतं, पण सुख ज्याची इच्छा म्हणून आपण करतोय ना ते सुख आणखीन पदरात पडले असं काही सांगता येत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती अज्ञ नाही केला, क्षणायक मुक्ती अज्ञ नाही केला. हिंडता दिशाशीन पावला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेशीला जीव माझा, माया वेशीला जीव माझा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणायक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शिना पावला, माया वेष्टीला जीव माझा, जन्म आपलं बरंच जीवन गेले. कोणीच माझ्या पत्रात दुःख पडू दे म्हणून सायास करत नाही. प्रत्येकाला नितांत सुखाची गरज आहे. धावपळ चालू आहे आपली प्रत्येकाची. अपेक्षा सुखाची जगतोय जीवन, पण अहोरात्र दुःख भोगतोय आपण बरं का. एक एक दिवस जायला लागला आपला. तुकोबाराया सांगतात एवढं धावण्याचं काय कारण आहे, स्वतःला सुख हवंय का इतरासाठी पळतोय आपण. तुकोबारे बोलतात माया विष्टीला जीव माझा, माया उपाधीच्या बंधनामध्ये सापडलो. पुत्राच्या सुखाकरता, पत्नीच्या सुखाकरता, समाजाच्या सुखाकरता धाव आहे आपली, पण हे पदरात पडेल असं काही सांगता येत नाही. बर कदाचित पडलंच पदरात, मागलचे भोगतात आणि तुम्ही आम्ही निघून जातो. जे प्रयत्न करतात ना, प्रयत्नवादी एक दिवशी संपतो आणि प्राप्त झाल्यानंतर ते पश्चातली माणसं भोगतात सुख. त्याला आपलं हित कळालं का काही, माझी सोयीत नेते कोणी, त्याचं एकमेव कारण आहे माया वेष्टीला जीव माझा, माझी सोयीत नेते कोणी. जगात हित फक्त एकालाच कळालं सर्व समाजाचं. शोधून या आले संत हिता दुनिया
संताला हित कळालं, शोधूनी आले संत हिता हित जगांचे. हितांच्या बाबतीमध्ये शास्त्रकाराने दोन तीन मुद्दे पटवले. हित आईला कळतो, हित गुरुला कळतो, हित वेदाला कळतो, पण प्रत्येकाचा थोडासा भावनेत बदल आहे. आपलं अनहित व्हावं असं कोणालाही वाटत नाही, पण हितांच्या बाजू वेगळ्या. माई बापाला कुणीही लेकराचं अनहित व्हावं असं वाटत नाही. माई बाप हिताचं चिंतन करतात, पण माई बापांच्या हित चिंतनाला मूल्य नाहीये. शास्त्राने त्याला किंमत दिलेली नाहीये. मी माझ्या मताने नाही बोलत, प्रमाण आहे संतांचं. हित नाही ठावे जननी गाविला लौकिका आचारती. त्यांचंच हित त्यांना कळालं नाही तर पुढे आपलं काय हित करतील. नाही, पोराने परमार्थ करणे हे हित आहे, पण किती मायबाप मंदिराकडे जा लवकर म्हणतात. बघा तुम्ही, प्रत्येक मुस्लिमचा आदर्श घ्या. पहिल्यांदा ते आपल्या लेकराला मस्जिद दाखवतात, पहिल्यांदा ते आपल्या लेकराला आपल्या हितांचा हितधर्म यावर जाग करतात. अरे कुराण हे आपला धर्मग्रंथ आहे, तू तीन वेळेला नमाज पडणं हा तुझा धर्म आहे, ते दाखवून देतात. आमची मंदिर खूप व्हायला लागली, पण मंदिरात माईबापच पोरांना जाऊ देत नाहीत. म्हणून हित नाही ठावे जननी जनका दाविला लौकिका आचारती. प्रपंचाचं हित दाखवतात आमचे मायबाप. लावोनियाम हो संसारी गोविती अंतकाळी होते पाठमोरे. आणि काळांच्या जाबाडात देऊन हे मायबाप मोकळे होतात, इथे मायबाप कमी आहेत. चला दुसरी बाजू अशी सांगितली, आपलं हित वेदाला कळतं, अहित आपलं व्हावं असं वेदालाही वाटत नाहीये. श्रुती सांगते, ज्ञानोबाऱ्यांनी सुंदर असं चिंतन केलं. ओ हितापासून काढीते हित देऊन वाढविते नाही श्रुती पुरुती माऊली जगा. बरोबर आहे, समाजाचा अनहित व्हावं असं वेदालाही वाटत नाही, हितच व्हावं असं वाटतं. हित तरी व्हावे दंबदुरी ठे चित्त शुद्ध सेवा भगवंताची, चित्त शुद्ध सेवा भगवंताची, हित तरी व्हावे दंबदुरी ठे चित्त शुद्ध सेवा भगवंताची, चित्त शुद्ध सेवा भगवंताची. हित व्हावं असं वाटत असेल तर अंतकरणाची शुद्धता करा, भगवंतापर्यंत अंतकरणी पोहोचा, आपलं नक्कीच हित आहे. चला, आपला काय मुद्दा आहे? वेदाला समाजाचं हित कळतं, पण वेदाचं जग संकोचित आहे. महाराज, वेदांचं जग संकोचित आहे, व्यापक नाहीये. आणि संतांचं जग व्यापक आहे, देवांचं जग द्वंद्वावस्थेत आहे. वेदाचं जग संकोचित आहे, त्रैवर्ण मानलं त्यांनी, आणि संतांचं जग व्यापक आहे. देवाला भक्तांचं रक्षण करावायचं कळतं, दुर्जनांचं हनन करावायचं कळतं. वेदाला त्रयवर्णाचं हित कळतं, त्याच्या चौथ्या वर्णांचा प्रवेश नाहीये. बोलू, वेद कृपण आहे. वेद संपन्न होई ठाई परी कृपणाय सान नाही, जो कानी लागला पाही त्रयवर्णाची. ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य त्रयवर्ण जग वेदांचं ठरलं, वेदांचं ठरलं, त्यातही स्त्रियांना अधिकार नाहीये. पण संतांचं जग व्यापक ठरलं. व्यापक याचा असा भाव घ्या, संत महात्म्याला जगात कुणीच असा भिन्न दिसला नाहीये. अभिन्न अवस्थेला संताला, संतांनी हे असं काम केलं की बाबा मानवी जेवणी म्हणून आपल्याला मिळाली ना, कुठल्या जातीत कुठल्या कॉस्टमध्ये जन्मलो याच्याबद्दल दुःख मानू नका. माणूस जन्माला आला ना, त्याच्यात दोनच जाती येतात, स्त्री आणि पुरुष. तिसरी जात अजून जन्माला आली नाही आणि येणार सुद्धा नाही. अवश्य जातीभेद नष्ट करा. परमार्थाच्या पंक्तीमध्ये सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम संत महात्म्यांनी केलं. यारे यारे पाहे एक वासुदेव सर्व भूती पाहे एक वासुदेव सर्व भूती पाहे एक वासुदेव सर्व भूती पाहे एक वासुदेव सर्व
तोची संत साधू ओळखावानी काय तोची संत साधू ओळखावानी काय सर्वाभूती एकच वासुदेव आहे जमल नाही ही अनुभूती आपल्या जीवनामध्ये सर्वस्वाचा वासनेचा ठाव पुसून काढा द्वैताचं निरसन करा प्रत्येकात एकच व्यापक आहे सर्वाभूती मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत एकाचीच अनुभूती महाराज दुसरा नाहीयेच हे फक्त संत महात्म्याला कळलं आम्ही जातीसाठी कितीतरी उगी माती खा म्हणत असतो जाती दोनच हे संत महात्म्याला कळलं आणि विखोरलेल्या समाजाला एकत्र आणण्याचं काम मिळविली मांदी वैष्णवाने घातले मुक्तीची गवाणी मिळविली मांदी वैष्णवाने एवढी मोठी कामगिरी या संत महात्म्याने केली आणि मग आता याच्यामध्ये काही समाज खजील व्हायला लागला आपण कसं जायचं तिथं एवढ्या मोठ्या श्रीमंताच्या पंगतीमध्ये जायला आपल्याला अधिकार नाहीये कारण वेदांनी आपल्याबद्दल बंड पुकारलं पंडितांनी आपल्या बरोबर बंड पुकारलं कसं जायचं समाज चौखरला गेला आणि मग तुकोबारींनी सांगितलं हात वर करून यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारी भलत्या नारी नर यारी भलत्या नारी नर यारी भलत्या नारी नर याती भलत्या नारी नर करावा विचार करावा विचार करावा विचार करावा विचार नवी चिंता कोणाची नवी चिंता कोणाची नवी चिंता कोणाची चिंता कोणाची यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर यारे यारे लहान थोर केवढे उपकार आहे त्या संत महात्म्यांचे सगळ्या समाजाला एकत्र आणलं केवढे पंडिताचे वार होते आमच्या संत महात्म्यावर सामान्य गोष्ट आहे का महाराज या सगळ्यांना एकत्र आणणं कदाचित याच्यामध्ये हे लहान थोर म्हणत असताना काही अती यायला लागल्या आणि काही भीती पुटी आणखीनही दूर राहायला लागली आणखीनही कोण कोण जायचं कोणास ठाऊक ब्राह्मण क्षेत्रीय वैश्य तिथे आल्यानंतर शूद्राधिक वर्ण तो बाजूला राहायला लागल्यावर का याच्यावर मी चिंतन कधीतरी करेन वर्ण व्यवस्थेवर चिंतन कधीतरी करेन पण आज मला मोजक्या मुद्द्यावर बोलावायचंय सगळ्या जातींना संत महात्म्याने एकत्र केलं म्हणण्यापेक्षा माणूस जातीला संत महात्म्याने एकत्र केलं धंद्यावरून जाती पडल्या त्याचं एक उपाधित्व आपण लावून घेतलं आणि त्यात तादात्म्याची जडून मी अमोघ कोणीतरी आहे त्या जातीचं स्टिकर आपण आपल्या हृदयावर मारून घेतलं मायबाप ही आपली चूक आहे नाही पण आपण सगळीच माणसं आहोत संतांनी त्याचा खुलासा केला ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार बाळे नारी नर आदी करोनी वेशाय नीच तळागाळात गेलेली एखादी स्त्री तिचा सुद्धा अधिकार संत महात्म्यांनी परमार्थात आणला नव्हे पांडुरंगाशी कायमचं नातं जोडून दिलं आमच्या सारखे हजारो बुवा मेले कोणत्या बुवाला देवानी जागा दिली मंदिरामध्ये
कानूपात्रा ही श्यामा नावाच्या वेशेची मुलगी. ज्ञानोबऱ्यांच्या बोधात समरस होते, पंढरी यात्रेला जाते. हिताबद्दल बोलतोय मी. तुम्ही कुठल्याही जातीमध्ये जन्माला या, फक्त माणूस आहेत. तुम्हाला प्रत्येकाला अधिकार सारखा आहे माणूस येवणीमध्ये. पंडिताच्या बर्डनाखाली हा पिळून निघत असलेला समाज होता आणि याला समतेत आणण्याचे उपकार संत महात्म्यांनी केले. सांगितलं त्या कानूपात्रीने विनंती केली, माऊली माझ्या जीवनात अथांग दुःख आहे. कोणतं दुःख आहे बाळा तुझ्या जीवनामध्ये? वयाला आलेली मुलगी आहे. समाज कुचेष्टीने तिला नाव विचारतो, पोरी तुझ्या बापांचं नाव काय? त्या पोरीने आईला विचारावं, आई ग समाज मला विचारतोय ग माझ्या वडिलांचं नाव काय? आता त्या वेशेने कुठला बाप म्हणून नेमका सांगायचा हा प्रश्न तिने माऊलीकडे ओपन केला. माऊली म्हणायला लागले, बाळा असं काही करू नको, विश्वाचा जो एक बाप आहे तो मी तुला दाखवून देतो, चल सोबत. अटल विश्वास ठेव, लाखो जन्मामध्ये लाखो बाप आहेत, पण लाखोला जन्म देणारा तो एकच बाप आहे. जेने हे विश्व निर्मिले, मरसे देवाते संस्थापिले, एकवे स्वर्गाते धरले, सत्ता मात्रे अपुलिया. असा भगवान संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि ते लेकरू कुठपर्यंत येत? पंढरपुरापर्यंत. दर्शनबारीला थांबतं. आपला सारा भाग हैदराबादच्या सत्तेखाली होता बरं का मुस्लिमांच्या. बिदरच्या बादशांच्या कानावर बातमी गेली होती की मंगळवेड्याची कोणीतरी श्यामा नागांच्या वेशांच्या पोटी जन्माला आलेली मुलगी कानूपात्रात खूप अशा प्रकारातली सुंदर आहे. आणि खरं शास्त्राने तिचं वर्णन केलेलं आहे महाराज. पानांचा विडा खाऊन गिळत असताना कंठातल्या कातड्यातून तो विड्यांचा रस दिसत होता, एवढी कोमल त्वचा त्या कानूपात्रांची होती असं वर्णन आहे. त्याचं वर्णन मला इथं करायचं नाही, मी मुद्दा पटवायसाठी सांगतो. बारीला थांबलेलं लेकरू, पाठीमागे लागलेलं यवनांचं भय, बादशांनी दिलेला वेढा, मंदिरातून बाहेर आल्यानंतर आता आपलं अपहरण होणार आहे, एका यवनांच्या तावडीत जाणार आहे. पांडुरंगाशी करुणा भागते, भगवान तू जगांचा बाप आहे म्हण, सर्वस्वाची निर्मिती तू केलं ना, बरे वाईट हे तुझेच लेकरं ना, मग सांग रे देवा. एखादी जर लेकरू डाव्या मार्गात असेल, सर्वस्व त्याची चिंता तू व्हावं हे तुझंच आहे ना, हे तुझं ब्रीद आहे. बर देवा, अरे तू सिंहासारखा पंचानन असता, एखाद्या कोल्याने तुझ्या बाळावर आक्रमण करावं, तुझ्या लेकीवर आक्रमण करावं, कुठला बाप उघड्या डोळ्याने पाहिल? पोरींचं अपहरण आणि पोरीचं अपहरण पाहणारा जो बाप जगाचा मालक ठरेल तर तुझी आबरू जाईल की रे देवा. मला इथून आता बाहेर पाठवू नको, विनंती. हा भाव अंतकरणात घोळत 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 पांडुरंगांच्या अधिष्ठानापर्यंत जाते. डोळे भरून भगवंताला पाहिलं, डोळे भरून पाहिलं, अंतकरणात साठवलं महाराज. पाहिलं, मिठी मारली, ती सोडलीच नाही, आजू सोडली नाही, आजूही नाही सोडली माय बाप. दिव्य अशा प्रकारे आत्मज्योत भगवंताच्या मुखकमलामध्ये जाते. आणि मग आमच्या कानूपात्रीला मंदिरातच जागा मिळते. मला काय म्हणायचंय, हा अधिकार कोणी प्राप्त करून दिला समत्वाचा? संत महात्म्याने. म्हणून समाज विखोरलेल्या अंतकरणाचा, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे पण कुठंतरी नाही तिथं सुख शोधतात आणि दुःखांच्या संवेदना भोगतात. म्हणून तुकोबारीला दया आली, वैकुंठाहून इथे येतात, हात वर करतात आणि हात उभं करून जगामध्ये एक सगळ्यांच्या हिताची गोष्ट सांगतात. अभंगाचं दुसरं चरण, देवा बैसले शियासनी, देवा बैसले शियासनी, देवा बैसले शियासनी, देवा बैसले सिंहासनी,
तुकोबारणी जगी जाणवेली मात मात म्हणजे गोष्ट जे जीवाना माहित नाहीये ते ज्ञात करून दिलं. महाराज काय असं तुम्ही सांगतात समाजाने विचारलं आणि जगद्गुरु तुकोबारे बोलतात तुम्ही ज्याच्यासाठी शोधार्त आहात ना अहोरात्र कुठेही जाऊ नका. तुम्हाला जे जे इच्छा असेल ना तू भगवान परमात्मा आज इथे कुठे शिरूर ताजवन मध्ये कैलास भुवन सोडलं आणि कांडनगिरे यांच्या शेतामध्ये यांच्या भावनेला प्रधान मानून तो भगवान शंकर इथे येतो. देव वैसले सिंहासनी आज भगवान शंकर सिंहासन आरूढ झालेले आहेत. मागणा आल्या याच काशी पुरी धननी सर्व समर्थ तो कैलास राणा. कैलास राणा शिवचंद्र मोळी अनंद्र माता वारी वारी भव दुःख वारी तुझवीन जीवनात न दुःख निरसन करायचे वाटेल ते मागा तो देतो समर्थ तो देण्यासाठी काही मागा. रावणाला ऐश्वर्य दिलं दिलं नाहीये. बाणासुराला रावणाला कोणी श्रीमंत केलं याच बाबाने श्रीमंत केलं असा भोला शंकर आहे. भगवान कृष्ण परमात्म्याला या बाबांची आराधना केल्यानंतर पुत्र संतान दिलं. प्रद्युम्न नावांचा जो मुलगा आहे ना भगवान कृष्ण परमात्म्याला शिव आराधनेमुळे झाला. एवढा भोळा सगळ्यांना देतो काही मागा देतो पण काही मागू नका. बर काही मागा देतो पण काही मागू नका हे माझं म्हणणं आहे वैयक्तिक. मागितलं होतं ना रावणाने मागितलेलं सगळंच दिलं पण कधी कधी विचित्रच मागितलं. मागावं काही काही देत असेल तर काही मागू नये बर का. सगळं सगळं दिलं लंका सोन्याची करून दिली 80,000 बायका दिल्या दिल्या नाहीत बर्डनापोटी जमा केल्या त्यात एकच होती खानदानी 80 ससुर ज्याच्या कांता मंदोदरी पतिव्रता ज्याला 1.25 लाख पोर आहे 1.5 लाख नातू आहे किती द्यावं आता किती दिल्यानंतर आपल्या मनांची पूर्तता होईल. बारकानी चिंतन करा व्यवहारातलं देवाकडे काहीच मागत जाऊ नका महाराज. व्यवहारातलं मागत असताना अपेक्षा वाढत असते आणि अपेक्षेच्या पोटी आपल्याला दुःख पदरात पडत असत. रावणाचा विचार मांडा. रावणाने भगवंताकडे बरंच ऐश्वर मागितलं सोनही मागितलं. सोनच दिलं असं नाहीये नगरी सोन्याची करून दिली. काही कमी दिलं नाहीये. तुकोबारांनी त्याच्या ऐश्वर्याचं वर्णन केलं. कोटी घरे जेते काश्याने शुद्ध कांचनाची एवढे घर ज्याच्याकडे 9 ग्रह ज्याच्या बांधवडीमध्ये 27 बाबाची 33 कोटी देव ज्याच्या बांधवडीमध्ये 27 बाबाची बर याचीच भक्ती केली. भक्ती करता करता एवढं मिळवलं आणि एवढं मिळवल्यानंतर एकदा याच बाबाकडे गेलं मागायला. आता काय मागावं हेही कळत नाही म्हणलं शंकरा. काय बोला ना रावणजी बोला काय हवंय बोला. म्हणलं मला एक मागायचं आहे. काय मागायचंय. म्हणलं मला तुझी पार्वती हवी आहे. देव देत असताना माणूस किती नीची पात्रतेत उतरतो हे काही सांगता येत नाही बर का. बघा विषयाची पूर्तता कधीच होत नाही म्हणून विषयातलं देवाला मागायला जाऊ नका. नात्रे बोलतात भोगी काम वाडे इंदनी आगेशी हाका हा कचडे विशेष सेविता कोण तृप्त झाला इंदनी निमाला अग्नी कोठे. विषयाचं काहीच मागू नका पण भोळा असल्यामुळे देवांनी ततस्थ म्हणून टाकलं. आता आराध्य आहे आपलं आराध्य आहे. आता आराध्याची अर्धांगी आपल्याला काय व्हावं. आई व्हा जी जगन्माता आहे ती जगन्माता मागितली. विषयात माणूस एवढा खाली उतरतो. प्रपंचातले विषय मिळाले म्हणजे माणूस सुखी झाला असं कधीच नाहीये म्हणून ते मागू नका.
इथे जगद्गुरु तुकोबाराय बोलतात आल्या याच काशी धनी देण्यासाठी याचकासाठी धनी मालक आहे विश्वसार ज्याच्याकडे याचक स्वरूपामध्ये आहे पण याचक आणि विचार करून मागा विचार करून मागा मागितलेलं देतो पण दिल्यानंतर त्याचा परिणाम काय होईल हे सांगता येत नाही विचार करून मागा नैश्वरी वस्तू मागा सुख समृद्धी मागा शांती मागा साक्षात्कार मागा मोक्ष मागा आता पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू नको असं म्हणा हे सारं काम या बाबाकडे दिल्यांचं म्हणून तुकोबाराय बोलतात आल्या याच काशी पुढे धनी याच काणेत बाबतीतले महाराज याचकाच्या भिन्न भिन्न भावना येतात याचकाला देण्यासारखा हा परमात्मा समर्थ आहे का परमार्थ समर्थ आहे त्या समर्थामध्ये भगवान परमात्मा समर्थ कोणाला म्हणायचा जो षडगुण ऐश्वर संपन्न आहे त्यालाच ईश्वर असं म्हटलं जात आणि त्या षडगुण ऐश्वर संपन्न मध्ये सहा लक्षणं सांगितली ऐका यशस्री अवधारे ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून येतो भगवंत हे सहा गुण ज्याच्याकडे आहेत त्याला देव असं म्हटलं जात उगी कोणालाही देव म्हणाल तर जमत नाहीये हे भगवान शंकराकडे आणि विष्णूकडे आहेत याच्याकडे तुम्ही मागितलं तर हे मिळेल पण मागणाऱ्याला देवाने हे दिलं तुम्ही थोडस इकडं चला आता गीतेकडे चला भगवान कृष्ण परमेने परमात्म्याने ज्यांनी जे जे मागितलं त्याला त्याला दिलं ना भगवंताकडे ज्ञान आहे ऐश्वर आहे औदार्य आहे वैराग्य आहे उदारत्व आहे या साऱ्या बाजू भगवंतानी एका भक्ताला दिल्या येश नावाचा गुण भगवंतानी आपल्या मारुतीला दिला येशे थोरवेला मारुती विभीषण केला लंकापती अवधारे देवनी कर्णा हती येश नावाचा गुण मारुत्रेला मिळाला दुसरा औदार्य देवनी कर्णा हते औदार्य उदारत्व कर्णाकडे दिलं दिलं देवाने आता केवढा उदार महाराज अजूनही कर्णा एवढा उदार जगांच्या पाठीवर कोणीच नाहीये कर्णा एवढा उदार कोणीच नाही एकदा भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाच्या सान्निध्यामध्ये बार बार कर्णाच्या उदारत्वाचं वर्णन करू लागले त्यावेळेला अर्जुनाला राग आला अर्जुन म्हणायला लागला देवा तुम्ही आमच्या बाजूमध्ये राहता आणि उदाराच्या बाबतीमध्ये शत्रूचं वर्णन करता कर्णांचं माझे धर्म राजा काही कमी आहेत का उदारांच्या बाबतीमध्ये कृष्ण परमात्मा म्हणू लागले अर्जुना तुला मी प्रत्ययाला आणून देतो काळजी करू नको कर्णाच्या उदारतेच्या बाबतीमध्ये जगातच कोणी जोडी करू शकत नाहीये भगवंतांनी सांगितलं आणि अर्जुनाच्या प्रत्ययाला आणून देण्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ब्राह्मण वेष दिला आपण ब्राह्मण वेष धारण केला आणि धोधो पाऊस पडायला लागला अशा समयामध्ये भीक मागण्यासाठी राजा धर्मांच्या मंदिरामध्ये जात आहेत भगवान आणि अर्जुन देवानी सवाल टाकला आम्हाला कोरी भिक्षा हवी आहे आम्ही हाताने स्वयंपाक करून खाणार आहोत आम्ही ब्राह्मण आहोत जळण मात्र आम्हाला कोरडा हवाय आणि तेही जळण आम्हाला चंदनाचा हवाय हे भीक आम्ही तुमच्या दारात मागायला येतो तुम्ही उदार धर्म आहात तुमची कीर्ती ऐकली धोधो पाऊस होता दोन महिन्याचा पाऊस लागला होता धर्मांचा नाविलाज झाला धर्म म्हणायला लागला इतर कुठलं सरपण देईन जळण देईन पण चंदनाचं कोरडं जळण मिळणे शक्य नाहीये वाटेल ते मागल ते शिदा देईन पण चंदनाचं जळण माझ्याकडे नाही मिळणार म्हणून साप त्याला नाकार दिला राजा धर्माने तसंच हे दोन ब्राह्मण कर्णांच्या आश्रमावर येतात कर्णाकडे त्याने याचना केली कर्णाने कोरडा शिदा दिला दोघांनाही पाऊस सारखाच होता कर्णाचा जो पलंग होता तो चंदनाचा होता स्वतः हातात कुऱ्हाड घेतली कोणत्या वेळेला काय दान करावं हे कर्णाला कळत होत चंदनाचा पलंग स्वतःच्या हाताने मोडला आणि भगवान कृष्ण परमात्म्याला स्वयंपाक करून खाण्यासाठी कोरडं जळण चंदनाचा आणि शिदा दिला स्वयंपाक केला दोन्ही ब्राह्मण जेवून तृप्त झाले आणि कर्णांच्या वाड्याच्या बाहेर पडल्यानंतर
अर्जुनाला कृष्ण परमात्मा म्हणायला लागले, बगरे अर्जुना कोणत्या वेळेला काय दान द्यावं हे थोडं कळालं पाहिजे. मी धर्माला कृपण म्हणत नाहीये, म्हणून जिना काम उनोथाय बिजो करे तो गोतो खाय. मारवाडी भाषेमध्ये एक म्हण आहे, उदारतेच्या बाबतीमध्ये कर्णाला दुसऱ्यांनी जोडी लावली तर नाही जमत. दुसरी बाजू बघा, कसाही जरी प्रसंग आला तणांच्या बाबतीमध्ये कर्णांचा उजवा हात, पुढे युद्ध भूमिकेमध्ये कर्ण लढायला लागला. कर्ण हा सूर्यपुत्र असल्यामुळे जन्मताच कवच कुंडले अभेद सूर्याने कर्णाच्या रक्षणासाठी दिले होते. पुढे कापट्ट कारस्थान जाणून पांडवाला विजय प्राप्त करून देण्यासाठी इंद्राने ब्राह्मण रूपाने दान मागून घेतले होते. आपल्या जीवांचं रक्षण आहे देऊने याचा भाव कर्णांच्या अंतकरणात नाही उपजला. मोकळ्या मनाने अंगावरचे कवच कुंडले देऊन टाकले. पुढे चालून पांडवाबरोबर महायुद्ध सुरुवात झाल्यानंतर रणभूमीमध्ये ज्या वेळेला हा कर्ण उतरला जातो, विजय नामक नावाच्या ब्राह्मणांच्या शापास्तव कर्णांच्या रथांचा चाक जमिनीमध्ये बुडायला लागला. बुडायला आता बुडत असताना बघा संकट कसलंय. अर्जुनाने वरून बाणाचा वर्षाव केलेला आहे, कर्ण रथातून खाली उतरलेला आहे, आपला रथ फसलेला आहे. कर्णाच्या तोंडामध्ये दोन दात सोन्याची होती महाराज. एक हाताने कर्ण चाक वर काढत होता आणि दातात दुरी अडकवून एका हाताने युद्ध करत होता. दातावर युद्ध अवलंबून आहे. आता शत्रू तुटून पडलेला आहे वरी, आणि तेवढ्याच वेळामध्ये कृष्ण परमात्म्याने ब्राह्मणांचं रूप घेतलेलं आहे. बघा कसला प्रसंग आहे. आणि त्या प्रसंगामध्ये जाऊन भगवान बोलतात, अरे कर्णा उदार कर्णा, मी ब्राह्मण आलोय, थोडस माझ्याकडे बघ. 1800 दारिद्र्याने पछाडलोय मी, माझ्या मुलींचं लग्न आहे. 53,600 रुपयेला तोळा सोनं झालेलं आहे आणि तुझ्या तोंडात दोन दात सोन्याचे आहेत, त्याची मी याचना करतो, कोण दात पाडून देईल माय बाप. वर्णन केलं ज्ञानोबरेने, कर्ण भिडता सम्रांगणी पाणी व्यापी लारणे दात तयाचे पाडून मागशी दान. देवा अरे एवढा तू निष्ठुर आहेस बोलतात नामदेव महाराज. दातही प्रसंगोपात याने दिले, म्हणजे अवदारी देऊनी कर्णा हाती. कर्णाला अवदार्य दिलं, अर्जुनाला ऐश्वर दिलं, म्हणजे विराट रूप अर्जुनासाठी दाखवलं भगवान कृष्ण परमात्म्याने. विभीषणाला श्री म्हणजे लंका दिली, ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं, ज्ञाने उपदेशीला चतुरानंद. शुकाचार्याला वैराग्य दिलं. सांगा भगवंताने आपल्याकडे काय ठेवून घेतलं, म्हणजे आपल्याकडे असलेले साही गुण भगवान परमात्मा प्रत्येकाला देतो, त्याचं नाव भगवान आहे. आणि मागत असताना हेही देत असतो, म्हणून तुकोबाराय बोलतात, आल्या याच काशी धनी विठोबा बोला चाल शेवटला धन्यवाद. टाळकरी माझा आराध्य आहे बरं का. मी नेहमी माझ्या टाळकरी बांधवांना वादनाच्या आणि श्रोत्यांना माझा आराध्य दैवत समजून सेवा करतो. आणि हे सगळं चाललं जातं ते केवळ टाळकऱ्यांच्या वाजवणाऱ्याचे आणि श्रोत्यांच्या प्रसन्नतेवर चालतं. कीर्तनकार हा स्वातंत्र्य नसतो. कीर्तनकार हा आपल्या शब्द सुमनाने या दैवताची पूजा करत असतो. चला आपल्या टाळकऱ्यांच्या आज्ञेनुसार आपण पुढच्या भागामध्ये प्रवास करू. थोड्याच वेळामध्ये मी विराम देण्याचा प्रयत्न करतो बरं का. मला इथूनही अजून माझ्या गावापर्यंत जाऊन माझ्या गावावरून पुढे 95 किलोमीटर रात्रींच्या कार्यक्रमाला जायचं आहे. असू द्या,
हे जे बोलून घेते ते तुमची कृपा बोलून घेते. मी घरीच म्हटलं आमच्या कांडनगिरी महाराजाला, महाराज अंग थोडं थरथर कापायला लागलं. मी लो बीपींचा माणूस आहे आणि एकतरी 34 किलो वजनाचं आहे, बरं का? कारण जागरण लहान वयापासून आहे महाराज माझं, वयांच्या 9व्या वर्षापासून बाबांनी चापटा लावून इथं उभा केलं. पण पहिले कीर्तनाची गादी नव्हती, ते पोती पुराणाची गादी परंपरेने असल्यामुळे, वडिलार्जित परंपरा बापदादांची कीर्तनकाराची असल्यामुळे मी अशिक्षित माणूस आहे. त्या वडील परंपरेचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या संत महात्म्याचा आशीर्वाद आहे आणि तेने करून इथं मी खडीवर का उभारलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण पदार्पण करण्याचा प्रयत्न करू. मग जगद्गुरु तुकोबारेने साधकाला सांगत असताना तुकोबारेला काही समाजाने विचारलं, चल का हो, कांडनगिरे परिवाराने मंदिर बांधलं, कांडनगिरे परिवाराने, हा देव कांडनगिरे परिवारासाठीच आला, कैलास सोडून इथपर्यंत आला, मग त्या देवाचा उपयोग आमच्यासाठी काही आम्हाला शक्य वाटत नाहीये. त्याचं उत्तर देतात तुकोबारे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. एकाच्या कैवाडे, 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 एकाच्या कवी बहुतांची कोडी, ओ कवी बहुतांची कोडी, ओ कवी बहु तांची कोडी, ओ कवी बहु तांची कोडी, देव बैसला सिंहासनी, देव बैसला सिंहासनी, देव बैसला सिंहासनी, देव बैसला सिंहासनी, एकाच्या कैवाडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, उगवी बहुताचे कोडे, जगद्गुरु तुकोबारे बोलतात तो एकासाठी आला पण एकासाठी नाही राहिला. काही जगामध्ये अशा गोष्टी येतात, ते एकासाठी जरी घडल्या तर ते अनेकासाठी आज जागायत समर्थ आहे. तुकोबारे सांगून देतात, एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. आपल्या भारत देशामध्ये औरो मुनीच्या आज्ञेने सगर राजांनी
अश्वमेध नावांचा यज्ञ करावा यांचं ठरवलं. त्याच्यासाठी घोडा सोडला. त्या राजांचा अधिकारी इंद्राला कळाला. इंद्राने विचार केला, या राजांचे जर 100 यज्ञ कडीला गेले तर मला खाली यावं लागेल, हा इंद्र होईल. मी इथले सोडून बोलतो बरं का मायबाप, एखादा छोटा मोठा मोठा होत असेल तर पहिलेची मोठी माणसं त्याचा पाय धरून ओढतात. हे आपल्या मानव धर्मांची रीतच आहे. म्हणून इंद्राने काय केलं, याला व्यथ्य आणण्यासाठी म्हणून सगर राजांनी सोडलेला जो घोडा होता यज्ञ पशु, तो चुरून नेला आणि कपिल मुनीच्या आश्रमाजवळ बांधला. त्या घोड्याच्या रक्षणार्थ 60,000 सगर पुत्र निघाले होते घोड्यांच्या सोबत. तो घोडा पुढे गेला इच्छेने. घोड्यांच्या शोधार्थ ते पुत्र निघाले आणि तो घोडा कपिल मुनीच्या आश्रमावर दिसला. पोराने विचार केला नाही बर का, तरण्या मुलाला मी बार बार सांगत असतो, तरण्या वयामध्ये कधी शब्द निघून जाईल काही सांगता येत नाही, म्हणून शब्द सांभाळून वापरत जावं. गेलेला शब्द कधीच वापस येत नाहीये. 60,000 पोराने विचार केले त्या तरुणाने, रक्षपाळाने घोड्यांच्या. मुनी दिसतोय तू, ऋषी दिसतोय, हा सगर राजाचा यज्ञ पशु इथे बांधून घातलाय, तुला लाज वाटली पाहिजे असा तिरस्कार केला त्यांचा. आता कुठली तरी भूमिका त्या कपिल मुनीने चालवली होती का, अजिबात नाही. तो निष्पाप आहे, त्याला कुठलंच ठाऊक नाहीये, पण या सगर पुत्राने बोलून निघालं आणि यांच्याच तिरस्कारातून एक दिव्य अशा प्रकारची ऊर्जा निर्माण झाली अग्नी, आणि त्या अग्नीमध्ये 60,000 सगर पुत्र जळाले. घोडा तिथेच राहिला. घोडा येत नाहीये, घोडा येत नाहीये. बरेच दिवस गेले आणि पुन्हा घोड्याच्या शोधार्थ सगरांचा जो नातूय अंशुमान तो घोड्यांच्या शोधार्थ निघाला. शोधार्थ निघाल्यानंतर कपिल मुनीच्या आश्रमावर त्याला घोडा दिसला. पण हा कृतज्ञ होता, कृतज्ञ नव्हता. दोन्ही हात जोडले, कपिल मुनीचं दर्शन घेतलं आणि विचारलं, महाराज नेमका हा यज्ञ पशु आपल्या आश्रमावर दिसतोय, मला यातलं कळत नाही, मी विनंती करतो, मी तुमचा पायिक आहे, काय घडलं मला सांगाल का. 60,000 आमचे भाऊबंद आले होते याच्यासाठी, काके चुलते, त्यांचं काय झालं ते दिसत नाहीत, घोडा इथे. घडलेला वृत्तांत त्यांनी सांगितला, तुझे 60,000 जे भाऊकी होते ना ते मरण पावले, दग्ध झाले जळून. मग आता हो याच्या उद्धारासाठी मी काय करू, यज्ञ तरी मध्येच रोखला, पूर्वज गेले हे पाप, यज्ञ मध्ये बंद पडला हे दुसरं पाप, मी काय करू, तो गयावया करू लागला, याच्या उद्धारांचा मार्ग सांगा. दया आली कपिल मुनीला. कपिल मुनीने सांगितलं, बाळा अंशुमान तुझ्या पित्याचा हा यज्ञ पशु घेऊन जा, यज्ञ सिद्धीला नाही पण एक सांगतो, स्वर्गात असणारी जी भागीरथी गंगा, ती गंगा इथं आणलीच तर तुझ्या 60,000 पितरांचा उद्धार होईल, अन्यथा होणार नाही. आता किती अवघड आहे. त्यांनी यज्ञ पार पाडला आणि यज्ञ संपल्यानंतर पूर्वजांच्या उद्धारासाठी तपश्चर्या करायला लागला. कोण? अंशुमान. तपश्चर्या करता करता तो मरण पावला, आयुष्य पुरलं नाही. असंच आहे बरं का, आयुष्य संपलं. अंशुमानाचा मुलगा दिलीप बापाची साधना पूर्ण करण्यासाठी, दिलीप गंगा इथे आणण्यासाठी, भागीरथी इथे आणण्यासाठी तो तपसाधनेला लागला. त्याचंही आयुष्य पुरलं नाही, तोही मृत्युमुखी पडला. आता त्या दिलीपचा जो मुलगा आहे ना, तो राजा भगीरथ, आणि भगीरथाने म्हणजे तिसरी पिढी, तो गंगेला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करू लागला. आणि मग त्याला गंगा प्रसन्न झाली भगीरथ राजाला, आणि भगीरथ राजाने भागीरथी इथे आणली. स्वर्गात वाहणारी ती भागीरथी आहे, सगर राजांच्या उद्धारासाठी ते भगीरथ राजाने आणली. पण ते आता इतरांना, भगीरथालाच एक गंगा आहे, मग ते तुमच्या आमच्यासाठी नाही का? आज इतरही जीव त्या गंगेच्या माध्यमामध्ये एका भगीरथासाठी जरी आले तर सर्वस्वाचा उद्धार करण्यासाठी ते समर्थ आहे. नवे नवे आपली पैठणून येणारी गोदावरी
ही कोणासाठी आली? गौतम ऋषीसाठी आली. पण मायबाप आज बरेचसे भाविक त्या गोदावरीमध्ये स्नान करून पुण्यात होतात. का माहिती त्या नदीचं? एकासाठी जरी आली. फेडीत जगाचे पापताप, ओखीत तिरीचे पादप, समुद्राजायाचे. याच माध्यमामध्ये आज बऱ्याच लोकांचा उद्धार होतो. म्हणून एकाच्या कैवाडी उगवी मंदिर एकानी बांधला असेल. हा भगवान शंकर एकासाठी आला असेल, पण अनेकासाठी आजपासून राहणार मायबाप. बरेचसे पुरावे देता येतात. एकाच्या कैवाडे तुम्ही आम्ही चारधाम करतो. रामेश्वराची स्थापना त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्रांनी केली, शंचल पर्वतांच्या पायथ्याशी सागरावर. आज आपण चारधाम जात असताना बरीच आमची साधक मंडळी रामेश्वरला जातात ना. मग ते एका रामेश्वरापुरते का दैवत? याच बाबाची आराधना केली तिथे भगवान रामचंद्राने. एकाच्या कैवाडी उगवी भवताची ज्ञानोबांनी बरेचसे पुरावे पुरवले. गाय दूध देते ती केवळ तिच्या वासरासाठी देते. सुंदर चिंतन केलं. वत्साचे ओरसे दुबते होय घरो देसे, झाले पांडवाचे मिशे जगद उद्धरण. पांडवासाठी भगवंतांनी अर्जुना करता गीता सांगितली, आणि एका अर्जुनाच्या उद्धारांच्या माध्यमासाठी जगाच्या उद्धारासाठी गीता आजही जगाला समर्थ ठरली. झाले जगद उद्धरण हे कोणासाठी? अर्जुनासाठी. पण ते तुम्हाला आहे. पुढे पुराव्याने पुरवतात ज्ञानोबार आहे. आता उद्या मृग नक्षत्रामध्ये जो पाऊस पडला जातो ना महाराज, आपल्यासाठी वाटतो का? नाहीये. चातकाचे ने कनवे मेघू पाणी धावे, तयेचे निवे सकळ जीव. चातक पक्षाला ताण लागते महाराज. तो एवढा इमानदार आहे. 2 वर्षाचा जरी दुष्काळ पडला तो पावसांच्या पाण्याशिवाय पाणी पित नाहीये. त्याने टाहो फोडला की भगवान इंद्र त्याच्यासाठी वर्षाव करतो. आणि मग तुमची आमची मजा होते. म्हणजे काही गोष्टी जरी एका पुरते आल्या असल्या तर अनेकासाठी आहेत. म्हणून तुकोबारे बोलतात एकाचे कैवाडे उगवे बहुताचे. तुम्ही आम्ही पंढरपूरला जातो. हा पांडुरंग परमात्मा कोणी आणला? त्याच्या मुळाशी पाहिलं आपण. पुंडलिकाच्या भावार्थ गोकुळवणी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. तू पंढरपूरला कुठून आला? गोकुळातून आला. पुंडलिकाच्या भावार्थासाठी आला. आला एका पुंडलिकासाठी. पुंडलिका बहुबरे केले निधान आणले पंढरी हरिसी. वास्तविक पाहता वैकुंठाचं मूळपीठच या पुंडलिकाने तुमच्या आमच्यासाठी आणलं. आणि आज तुमचा आमचा सुद्धा उद्धार होतो. त्यातलं एकमेव कारण एका पुंडलिकासाठी येऊन सुद्धा तो आपल्यासाठी समर्थ आहे. म्हणून तुकोबाराय बोलतात एकाचे कैवाडे उगवे बहुताचे कोडे. ठीक आहे महाराज, तुम्ही बरोबर सांगताय ना आम्हाला? हो बरोबर सांगतोय. मग आमचाही निरोप तुम्ही देवाला देताय ना? हो देतोय. मग देवाकडे तुम्ही काय म्हणताय आमच्या जगाबद्दल? देवाकडे म्हणतोय, देवा तू जग निर्माण केलं रे, जगाच्या उद्धाराची का काळजी घेत नाहीये? मग देवानी सांगावं, अरे मी ज्याला निर्माण केलं माझी चूक नाहीये, त्यात अगाध स्वातंत्र्य ज्ञान शक्ती देऊन सोडलं, तरी तो माझ्या चिंतनापासून दूर आहे. म्हणून तो जन्म मृत्यूच्या थडीमध्ये वाहतो. माझी चूक नाहीये, त्याने माझं स्मरण करावं की नाही? उद्धवजी बोलतात, देवा कदाचित एखादा आंधळा माणूस आहे, एखादा आंधळा माणूस रस्त्याने चालायला लागलेला आहे, पुढे एक महान अशा प्रकारातला खड्डा आहे आणि डोळस माणसं त्याच वाटेने 4-2 चाललेली आहेत. आंधळा माणूस मार्गक्रमण करत असताना आंधळ्या माणसाला विहीर दिसत नाही, तो आत पडून त्याचा घात होणार आहे. मग दिसत नाही म्हणून डोळस माणसाने आत पडू द्यायचं का? नाहीये. आंधळा अंधकुपी पडता, देखणीने लावावे सत्पता, देवी ज्ञानांद दुखी बुडता. देवा असे अज्ञानहीन लोक दुखामध्ये बुडत असताना देवा मी पाया पडतो रे तुझ्या, याचाही उद्धार कर. उद्धवानी भगवंताकडे सांगितलं. त्याच माध्यमामध्ये जगद्गुरु तुकोबारे बोलतात अभंगाचं शेवटी. Do
जगद्गुरु तुकोबारे बोलतात, दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. खरच बघा, कधी कधी मधली माणसं मिटवरणी माणसं तुकोबारे सारखी जर असती तर जगामध्ये कलच झाला नसता, राजकारणामध्ये कलच झाला नसता. मिटवण्याचा प्रयत्न करतात पण पेटवायसाठीच जातात. अशी बरीच माणसं माणसात जन्माला आली पण संत महात्मे मिटवण्यासाठी देवातला आणि आपला वाद मिटवायला अवताराला येणारा तो एकच व्यक्ती म्हणजे साधू महात्मा. तुकबारे बोलतात, दोही ठाई नाही पडू देत चुका. सांगणार जर मधला कोणाच्या तर भिडत अडकला महाराज, तो भिडेत बिलबिल होतो म्हणून भीड कोणाची करायची नाहीये. तुकबारे बोलतात स्वतः, तुका म्हणे मज नाही भाड भीड. देव असला तर त्याची भीड नाहीये आणि समाज असला तरी त्याची भीड नाही. दोन्हीला योग्य सांगणं हे संतांचं काम आहे आणि सांगण्यासाठीच आम्ही आलो बोलतात तुकोबारे. तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा मार्ग आहे, सगळ्यांच्या जीवनामध्ये जमण्यासारखं आहे. आम्ही जे ग्रहण करतोय ना ते सुद्धा तुम्हाला करता यावं, करता येण्यासारखं आहे. सांगतात शिवद्वार मनाचे संकल्प पावे बुद्धी याचे पायी यथामती यथा अवकाश. अभंगाचा शब्दार्थ झाला असं गृहीत धरतो बर का, शब्द निघत नाहीत मधून. आता का कुठपर्यंत पळत अवसान खचलं अन्वय त्रेसस्तयन कार्यक्रम दोन तीन दोन तीन नाविला जाय असू द्या. सर्वसामान्य शेतकरी परिवारातला मी माणूस आहे. या घराण्यांचं एक नवला वाटतं मला, बापांनी केलेला संकल्प आपलाही बाप करत असतो. ज्ञानोबाईंची गोवे होते पितराचे मनोगत पुत्र होईल हरिभक्त. आता पुढचं इकडं लागत नाही बरं का, त्याच्यामध्ये आपले जातात इकडं. पण खरंच बापाची जी इच्छा होती तो संकल्प बापांच्या इच्छेचा ज्यांनी सिद्धीस नेला त्या सदपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद देतो. आज हा होत असला त्यांच्या पश्चातला जो सोहळा आहे तो एकांच्या कैवाडे. त्यांच्यासाठी भगवान शंकर आला पण आज आपल्याला एवढ्याला सुद्धा त्यांच्या माध्यमातून दर्शन झालं. ते आज शरीर रूपाने जरी नसतील तर त्यांच्या भावना रूपातून आपण इथे आलोय सगळे. हा सोहळा ते आज कैलास भवनातून पाहता येत म्हणायला काहीच वावग वाटत नाही मला बरं का. पुनश्च एकदा कांडनगिरी परिवाराला कोटी कोटी प्रणाम. पुनश्च एकदा हा कार्यक्रम ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचण्याचं श्रेय कष्ट आदरणीय आमचे केंद्रीय सर आई चॅनलचे शूटिंग वाले चॅनल वाले आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरात घरात दाखवण्याचं काम त्यांनी केलं बरं का. त्यांना कोटी कोटी व मी धन्यवाद देतो. कार्यक्रमाला रंगदैवत आणण्याचं काम आमचे साऊंड सिस्टम चालक त्यांनाही कोटी कोटी प्रणाम देतो. आणि एवढ्या संत महात्म्यांचं दर्शन मला ज्यांनी घडवून दिलं आणि चार महिन्यापर्यंत तीव्रतेने मेही ज्यांचा रस्ता पाहत होतो. एकदाच भेट झाली होती आमची फक्त एक तासांची पण फोनवर सारखे संपर्क असल्यामुळे तो सोहळा आनंदाचा. आज या सोहळ्यामध्ये मलाही समरस होता आलं. सर्व यांचं सुद्धा मी अभिवंदन करतो. गुणवान अशा प्रकारचे मला वादनाचार्य हार्मोनियम वादक मृदंगाचार्य गोड अशी साथ करणारी बालमूर्ती ज्यांच्यामुळे रंगदैवत आली गोड असा श्रोत्यांचा समुदाय
आणि आदरणीय कधी कधी आमच्याकडे येतात आणणं कांडणगिरीच ना तुम गुंडरे वा, कारण पहिल्यांदा आलोय म्हणून मी माफी मागतो. बरं का, कदाचित एखादा माझ्या पामरबुद्धीतून टाकाऊ शब्द गेला असेल. माणूस हा चुकींचा पुतळा आहे, त्याच्याबद्दल मी माफी मागतो. योग्य शब्द असेल तो माझ्या बुद्धीचा नाहीये आणि मी जास्त शिकलेलं नाही महाराज. मी पंढरपूरमध्ये सांगून टाकलं, मी आजही अंगठा करतो. मला काही आमची वारकरी मंडळ म्हणायचे, मग पेन कशाला ठेवला खिशाला, त्यावेळेस मी पेन काढीन खिशात किंवा बॅगमध्ये टाकतो आणि तुमच्याकडून मोबाईल नंबर लिहून घेतो. बरं का, हे वास्तविक माझ्या जीवनात लिहून येऊ मी समाजाला कळवून देतो, कारण मला शिक्षण लाभलं नाहीये पण वंशांची गुरु परंपरा असल्यामुळे ही गादी मात्र लाभली, ती बापदादांची कृपा आहे आणि त्यावेळी तुमची सुद्धा कृपादृष्टी आहे. इथे बोलण्याचं जिव्हळ आलं ना, काशवीच्या पिलामध्ये ताकद येते पण काशवीने कृपादृष्टीनं पाहावं आणि मग त्या पिलामध्ये तरतरी यावं. थकून आलो होतो मी घरी, चर्चा केलं आम्ही चोपदार महाराजाशी, महाराज थोडस प्रकृती सूत्र सोडल्यासारखं वाटतं प्रकृतीचं आज बघू म्हटलं. तिथं गेल्यानंतर आमचे तुकाराम महाराज म्हणलं, म्हटले महाराज तिथे गेलात आणि गादीवर एकदा नतमस्तक झाला, डोकं टेकवलात की तुमच्यात पावर भरपूर येतो असं त्यांनी म्हटलं मला आज जात. आणि खरंच असं एकदा घडलं होतं हैदराबादला. इथून बिमारच होऊन गेलो, गाडी टाकून नेली, मला त्याने दिलेली सेवा होती. तर बोलता येत नाही, दुसऱ्या महाराजांची नियुक्ती करा असं म्हटलं, पण तिथल्याही चोपदार महाराजांनी म्हटलं, महाराज तुम्ही गादीवर मुंडकं टेकवलात की नाचतातच काय, की आम्हाला माहित आहे तुमचे कार्यक्रम, हे करून घेणारा कोणीतरी वेगळा आगळा आहे. झालेली सेवा भगवान शंकरांच्या पदकमली नतमस्तक होऊन समर्पित करू आणि तेच सेवेला माऊली ज्ञानोबाऱ्याचं चिंतन करून पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सापडले
काळ काळे से मनाय तनाय नारायणा तुका मने रे भूक गेला निवारी लाला आला उतारे से मनाय तनाय करुणे आरत चक्रपाद उभारते बसरणे काळा दिवस पहा पहा भूत कळा पुण्यवंत तुम्ही बाळा बसरणे काळा दिवस तुका वाहि ताळी उभा सणे जगळे बसरणे काळा दिवस प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते धन्य देव जना करते अवलोकना बाळा प्रौढाने मुक्त गोवाळे तिकडे धन्य धन्य देव जना करते अवलोकना मने केशव कुणी राहील धन्य धन्य देव जना नित्य करते अवलोकना लोठोटे विक्राळ ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते दुनिया जळवाय जुळवा जे देव जे देव जे स्वामी शंकर देव वाळू भावते हो वाळू शंकर जे देव जे भरपूर वाळा घोळाने विशाळा अर्धांगे पार्वती सुखनाच्या माळा तुळशी कंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा जे देव जे देव शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावत वाळू गंगराजे देव देव सागर मंथन केले त्या माझे अवचित हलाले प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले देव रे देव दे शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावत वाळू गंगराजे देव नारी पंचांगण मोहन नारी चतुर्थी देवी देवाचे उच्चारी नीलकंठ नाम संतरी जे देव देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती वाळू भावती वाळू गुरुवरा जय देव जय ಅವತಾರ ಪಾತ್ರ ಅರ್ಧ ನಾರಾಯಣ ಮಾ